रामटेक, प्रभू श्रीरामाच्या पावन स्पर्शानं पवित्र झालेली भूमी. इथल्या उंच डोंगरावर प्रभू श्रीरामाचं 600 वर्ष प्राचीन असं मंदिर आहे. कविकुलगुरू कालिदास यांनी मेघदूत हे संस्कृत अभिजात काव्य इथेच लिहिल्याचं सांगितलं जातं. लीळा चरित्राची रचना करणाऱ्या चक्रधर स्वामींचं मंदिरही याच परिसरात आहे. तोतला डोह धरण, नगरधनचा किल्ला ही रामटेकची वैशिष्ट्य. इथे मनसर परिसरात बौद्ध संस्कृतीचे अवशेषही आहेत. उपराजधानी नागपूरपासून अवघ्या 50 किलोमीटर अंतरावर असलेला हा प्रदेश मात्र समस्या रामटेकला घट्ट विळखा मारून बसल्यात. वनसंपदेनं नटलेलं रामटेक, मात्र इथे पर्यटनाच्या दृष्टीनं काहीच चालना नाही. संत्रा उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत. तरुणांना रोजगाराच्या संधी नाहीत. एकेकाळी रामटेक हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. माजी पंतप्रधान PV नरसिंह राव 1984 आणि 1989 दोन वेळा रामटेकमधनं खासदार म्हणून विजयी झाले. मात्र रामटेक हा आता शिवसेनेचा गड बनलाय. 2009 काँग्रेसच्या मुकुल वासनिकांनी शिवसेनेच्या कृपाल तुमानेंचा 16,000 मतांनी पराभव केला. 2014 शिवसेनेच्या कृपाल तुमानेंनी या पराभवाचा वचपा काढताना वासनिकांना 2,25,000 मतांनी हरवलं. 2019 तुमानेंनी दुसऱ्यांदा खासदार बनताना काँग्रेसच्या किशोर गजभियेंचा 2,25,000 मतांनी पाडाव केला. विधानसभेचा विचार केला तर इथे भाजपचे 2, काँग्रेसचे 2, राष्ट्रवादीचा 1, शिवसेना समर्थक 1 अपक्ष असे आमदार आहेत. शिवसेनेतल्या फुटीनंतर रामटेकचे विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांनी शिंदे गटात प्रवेश केला. मात्र त्यांच्या विरोधात नाराजी असल्यानं त्यांचं तिकीट कापण्यात आलं. त्यांच्याऐवजी ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधून उमरेडचे आमदार राजू पारवेंना आयात करण्यात आलं. त्यांच्या हाती शिवसेनेचा धनुष्यबाण देऊन निवडणुकीच्या रणांगणात उतरवण्यात आलं. काँग्रेसमधनं आपल्या मुलाला तिकीट मिळावं यासाठी नितीन राऊतांनी फिल्डिंग लावली. मात्र हायकमांडनं सुनील केदार यांच्या मर्जीतल्या रश्मी बर्वेंना उमेदवारी दिली. त्यांचं दुर्दैव असं की जात पडताळणी समितीनं त्यांचं जात प्रमाणपत्र रद्द केलं. परिणामी त्यांचा उमेदवारी अर्जच बाद करण्यात आला. त्यांच्या जागी आता पती श्यामकुमार बर्वे काँग्रेसकडनं लढतायत. माझा फॉर्म कट केला असेल तरी माझ्यावर विश्वास ठेवून माझ्या पतीला उमेदवारी दिली, मी नक्कीच आभार मानेल. कारण काँग्रेस पक्ष हा नेहमी गरिबांच्या पाठीशी राहिलेला आहे. गरिबांचं मनोबळ वाढवण्याचं काम काँग्रेस पक्षाने केलेलं आहे. चुकीचा अर्ज जर कोणी दाखल करून उमेदवारी मागत असेल ते चुकीचं आहे. मी तर म्हणतो अशा पद्धतीचा गुन्हा करणं म्हणजे संविधानाला तुम्ही मानत नाही, संविधानावर तुमचा विश्वास नाही. हे तुम्हाला ठाऊक होतं की तुमची व्हॅलिडिटी ही चुकीची आहे. व्हॅलिडिटी ही बोगस आहे. बोगस डॉक्युमेंट तयार केले म्हणजे तुम्ही सगळ्यांची दिशाभूल करता. दलित समाजावरती तुम्ही हा केलेला अत्याचार आहे. एखाद्या महिलेवर दुसऱ्या महिलेवरती केलेला अत्याचार आहे. तुम्ही स्वतः बोगस करायचं आणि कुणाचं षडयंत्र, याच्यात कुणाचंही षडयंत्र नाही. गेल्यावेळी काँग्रेसमधनं निवडणूक लढवणाऱ्या किशोर गजभियेंनी उमेदवारी न मिळाल्यानं बंडखोरी केली. वंचित बहुजन आघाडीनं त्यांना पाठिंबा दिल्यानं अपक्ष किशोर गजभियेंचं बळ वाढलं आणि काँग्रेसची डोकेदुखी. रामटेकमध्ये काँग्रेसवाल्यांमध्येच तिरंगी लढत होते. काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे विरुद्ध काँग्रेसमधून शिवसेनेत आयात झालेले राजू पारवे विरुद्ध वंचितचा पाठिंबा असलेले किशोर गजभिये असा सामना रंगणार आहे. आता दलित आणि ओबीसी मतदार कोणाच्या पारड्यात मतदान करणार यावरच येथील विजयाचं चित्र स्पष्ट होईल. झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सातपुतेसह अमर काणे, रामटेक, नागपूर.